व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नमस्कार, व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी प्रियंका। 60 वर्षावरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पटेल हायस्कूल श्रीरामपूर येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत हे शिबिर मोफत घेण्यात आले। यावेळी 1000 पेक्षा जास्त वृद्ध महिला पुरुषांनी मोफत कान आणि डोळ्यांची तपासणी करून घेतल्याने वृद्धांना मोठा आधार देण्याचे कार्य डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन यांनी केले आहे। हा शिबिर सुरू असताना मांडव अपुरा पडल्याने नागरिकांना उभं राहण्यासाठी जागा नव्हती। त्यावेळी आमदार विखे यांनी स्वतः तिथे जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना पाणी आणि मांडवाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी नागरिकांशी संवाद साधत असताना विखे यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले। या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे म्हणून या ठिकाणी मी आमदार होऊ शकलो, मंत्री होऊ शकलो, विरोधी पक्ष नेता होऊ शकलो, हे तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्याचं मला आयुष्यभर ऋण तुम्ही आमच्यावर केलेलं आहे, त्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकणारच नाही, पण किमान त्यातून काही आपल्याला देण्याचा प्रयत्न समाजाने एवढं आपल्याला दिलेलं आहे, त्या समाजाकरता काही देण्याची भूमिका आमची आहे। त्या उदात्त हेतून आपण हे सगळे करण्याचं ठरवलंय। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। शेवटपर्यंत प्रत्येक पेशंटला तपासणी जाईल, घाई करू नका, प्रत्येकाला ही संधी मिळणार आहे। आमचे सगळे अधिकारी, विखे पाटील फाउंडेशनचे सगळे डॉक्टर्स, सगळे वैद्य अधिकारी शेवटपर्यंत थांबणार आहे। सगळे कार्यकर्त्यांना मी सांगितलं आहे की माझ्याबरोबर कोणी आता फिरू नका, त्यांना सुद्धा सगळ्यांनीच थांबायला सांगितलं। मी तुमचं 4 वाजेपर्यंत पूर्ण वेळ थांबतील, 4 वाजेपर्यंत थांबणार तू सगळे, सगळे थांबतो म्हणले। त्यामुळं पुन्हा एकदा आपण दाखवलेल्या दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा। यावेळी लाभार्थ्यांना झालेल्या शिबिराबद्दल काय वाटतं, याबाबत त्यांच्या भावना काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही नागरिकांशी चर्चा केली, पाहूयात। विखे पाटील फाउंडेशनच्या वतीनं साहित्य मिळणारे आम्हाला काठी, गुडघ्याचे पट्टे, चष्मे, अनेक प्रकारचे वस्तू साधे ते देणारे आम्हाला फार आनंद होत आहे। आम्ही मुठ वाडगावून आलेलो आहे, 80 ते 90 लोक आहे। मग आम्हाला सगळं हे आपले विखे पाटलांनी जे आपल्या सहकार्य दिलं सगळं शिबिरातर्फे, त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या व्याधीचं निरीक्षण केलं विखे पाटलांनी, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संदीप आसने, श्रीरामपूर। 3 कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आता आणखी आक्रमक झालं आहे। आज संयुक्त किसान मोर्चानं देशभरात रेल्वे रोकोचं आंदोलन पुकारलं आहे। आज देशभरात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे रुळांवर धरणे प्रदर्शन करत ट्रेन रोकल्या जाणार आहेत असं सांगण्यात आलंय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये 144 अंतर्गत संचारबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी म्हटलंय की हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण देशातील लोकांना माहिती आहे की आपल्या रेल्वे कुठे रोकायची आहे। भारत सरकारनं आमच्याशी या संदर्भात अद्यापही काही चर्चा केली नाही असंही त्यांनी सांगितलंय। भारतीय तेल कंपन्यांनी आजसाठी इंधनाचे नवे दर जारी केले आहे। आज पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही बदल करण्यात आलेला नाही। सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचा दर आज स्थिर असल्यामुळे काही साका होईना सर्वसाधारण सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार सलग 4 दिवस 35-35 पैशांच्या वाढीनंतर 18 ऑक्टोबर रोजी पेट्रोल 105.84 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं असून डिझेल 94.57 रुपये प्रतिलिटरनं विकलं जात आहे। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं उच्चांक गाठलाय। केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमध्ये जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 31 वर पोहोचली आहे। केरळमधील
पूरग्रस्त भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच अनेक पूरग्रस्त भागात लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. केरळातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, तसेच पटनमथीच्या खालच्या भागात आज पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या भागात एनडीआरएफची विशेष पथक तैनात करण्यात आली आहे, तसेच या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. श्री इम्पॅक्स फर्निचर मॉल आणि सोशल सर्व्हिस फाउंडेशन MIDC असोसिएशन प्राथमिक आरोग्य केंद्र खैरे निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खास कामगारांसाठी अनोख्या लसीकरण सत्राचे आयोजन 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री इम्पॅक्स द फर्निचर मॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. लसीकरणात कामगारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी कोविशिल्ड या लसीचे पहिला व दुसरा डोस देण्यात आला. विशेष म्हणजे संपूर्ण महिला अधिकारी तसेच 13 आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत हे लसीकरण करण्यात आले. यावेळी श्री इम्पॅक्स व फाउंडेशन यांच्या वतीने फूल बुके न देता अनोख्या पद्धतीने श्री सक्तीचा सन्मान एक झाड एक पुस्तक व बॅग देऊन करण्यात आला. प्रत्येक झाडाचे जतन व संवर्धन करण्याचे आश्वासन यावेळी सर्व महिलांनी दिले आहे. यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत MIDC असोसिएशन अध्यक्ष नंदकुमार शिंदे, श्री इम्पॅक्सचे संचालक अविनाश कुदळे यांच्यासह फाउंडेशन अध्यक्ष सूरज सूर्यवंशी, सेक्रेटरी विजय बिडवे, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांनी सहकार्य केले. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा VIP's राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. VIP's राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.